हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर. आणि मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आता पुढे महालक्ष्मी आहेत, तर त्यामुळेच मग आम्ही आमच्या घराची आता साफसफाई सुरू केलेली आहे. की मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं होतं की माझ्या किचनमधले सर्व भांडे मी घासण्यासाठी काढून घेतले होते, आणि ते सर्व आता भांडे घासल्यानंतर मी किचनमध्ये ते सर्व भांडे लावून देणार. पण त्याच्या अगोदर हे सर्व किचन मी क्लीन करून घेते. तर फ्रेंड्स, मागच्या आठवड्यात जेव्हा उर्वी घरी आली होती तर तेव्हा मला खूप जणांच्या कमेंट आल्या की ताई तुम्ही उर्वीला दाखवलं, दादाला दाखवलं, पण कल्याणी ताईला दाखवलंच नाही. का बरं तुम्ही त्यांना दाखवलं नाही, तुम्ही काय बोलत नाही आहे का, तुमचं आणि कल्याणी ताईचं काय भांडण झालेलं आहे का, तुम्ही त्या ब्लॉगमध्ये त्यांना दाखवलंच नाही, अशा खूप साऱ्या कमेंट मला त्या दोन तीन ब्लॉगमध्ये आलेल्या आहेत. तर मी आज विचार केला की तुमच्या प्रश्नांची आज मी या ब्लॉगमध्ये उत्तरं देते. किंवा त्या ब्लॉगमध्ये मी दादाला दाखवलेलं आहे, उर्वीला दाखवलेलं आहे, पण कल्याणी ताईला का नाही दाखवलं, आणि त्याचं पण कारण आहे. कारण की जेव्हा मी माझ्या ब्लॉगमध्ये कल्याणी ताईला दाखवत होती तर तेव्हा तुमच्या खूप साऱ्या अशा निगेटिव्ह कमेंट त्यांच्यावर येत होत्या. पण तुम्ही एक विचार नाही करत की तुम्ही त्यांच्यावर निगेटिव्ह कमेंट करत आहे, पण कसं आहे त्यांना पण वाईट वाटू शकते. तर माझं म्हणणं काय आहे की माझं यूट्यूब चॅनल आहे, तर जे पण मी तुम्हाला रोज दाखवते जर तुम्हाला त्याच्यामध्ये काही वाईट वाटलं तर तुम्ही कमेंट करू शकता की या ब्लॉगमध्ये तुझं हे चुकलेलं आहे तर हे तू सुधरून घे. आणि मला पण खूप छान वाटते की माझं कुठं चुकलं आणि तुम्ही मला कमेंट केली म्हणजे माझ्या पण लक्षात येते की हा या ब्लॉगमध्ये माझं हे चुकलं होतं. तर जे कमेंट तुम्ही करता तर मला ते आवडते, कारण की कसं आहे स्वतःची चुकी स्वतःला लक्षात येत नाही. पण माझं म्हणणं काय आहे की आता कल्याणी ताई दोन तीन दिवसासाठी येतात आणि त्याच्यामध्ये मी जास्त तर त्यांना ब्लॉगमध्ये दाखवतच नाही, फक्त थोड्या वेळसाठी दाखवते. आणि त्याच्यामध्ये पण तुमच्या खूप साऱ्या अशा निगेटिव्ह कमेंट येतात की कल्याणी काहीच करत नाही, नुसतं बसलेले राहते आणि तूच कामं करत असते. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की कसं आहे माझे ब्लॉग त्यांचे रिलेटिव्ह पाहतात, त्यांच्या माहेरचे पाहतात, आणि स्वतः ते कसे कमेंट वाचतात आणि त्या कमेंट वाचून त्यांना खूप वाईट वाटत होतं की आपल्याबद्दल अशा कमेंट येतात. तर म्हणून मग मी विचार केला की आता याच्यानंतर तुम्हाला कल्याणी ताई माझ्या ब्लॉगमध्ये केव्हाच नाही दिसणार, फक्त उर्वी आणि आनंददादाच तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये दिसत जातील. कारण की तुम्हाला माहितीच आहे की देराणीचं आणि जेठानीचं नातं किती नाजूक असते, आणि त्याच्यामध्ये जर अशा निगेटिव्ह कमेंट त्यांच्याबद्दल आल्या तर कसं आहे आमचं नातं खराब होऊ शकतं. आणि मागच्या काही ब्लॉगमध्ये तुमच्या अशा खूप साऱ्या अशा निगेटिव्ह कमेंट होत्या, तर त्याच्यामध्ये काय झालं होतं की आमच्या घरामध्ये थोडेसे प्रॉब्लेम झाले होते. म्हणून मग मी विचार केला की आता याच्यानंतर तुम्हाला कल्याणी ताई माझ्या ब्लॉगमध्ये केव्हाच दिसत नाही जाणार, आणि त्यांची पण इच्छा आहे. आणि त्यांनीच मला म्हटलं की आता याच्यानंतर मला तू तुझ्या ब्लॉगमध्ये घेत नको जात जाऊ, कारण की कसं आहे त्यांना खूप वाईट वाटलं होतं म्हणून. तर फ्रेंड्स, बस हेच होतं ते कारण की त्या दिवशी मी कल्याणी ताईला माझ्या ब्लॉगमध्ये दाखवलं नाही, फक्त उर्वीला आणि आनंददादालाच दाखवलेलं होतं. फक्त काय दोन नट आणखी लावा लागतील का प्रॉपर? हां पा बरं, पाय चांगलं उठ राहिलं. म्हणजे कसं म्हणून राहिली मी, बस एका लाईन मध्ये डबे बसतात वर. तिकडं कोपरा अशा आकारानं कापून घेतो. तुम्ही नेहमीच कापताय नाही तसे? मी पूर्ण असे लावत असतो ते. बर, इथेही लावता का की इथं असंच राहू देऊ? इथं इथं बरं. हा ते घासून आता पुसून घेतलं मी. बरं ठीक आहे, पहिले हे रॅक लावून घेतो असे. आता ते त्या डबे जर्मनचे डबे सगळे वर लावून द्या. बरं, हे पेपर मी आता सज्जा ठेवून देतो, हे सर्व लावून देतो सज्जावर पेपर. आता वर चढतो मी लावून देतो. मागून
आणि जे घासलेले भांडे आहेत ना, तर ते मी आईच्या रूममध्ये असे ठेवून दिले होते, कारण की माझी किचन क्लीन करायची राहिली होती. आणि म्हणून मग मी विचार केला की कसा याच्यावर धूळ उडाली नाही पाहिजे, म्हणून मग मी सर्व भांडे आईच्या रूममध्ये ठेवून दिले होते. तर किचन क्लीन झाल्यावर हे सर्व जर्मनचे डबे मी आता किचनमध्ये घेऊन आली आणि त्या डब्यांमध्ये हे सर्व सामान भरून घेत आहे. आणि जास्त त्रास पण नाही झाला डब्यांमध्ये सामान भरण्यासाठी, कारण की अगोदरच आईने त्या सर्व डब्यांवर चिठ्ठ्या लावलेल्या होत्या की बा कोणतं सामान कोणत्या डब्यामधलं आहे. आणि तसं पण डब्यांवर जर चिठ्ठी लावलेली असली तर आपल्याला लवकर दिसते की बा कोणत्या डब्यामध्ये आपण कोणतं सामान ठेवलेलं होतं. नाही पेपर लावले ना, एक तर आपलं किचनमध्ये आहे सगळं खराब नाही. आणि मी डब्यांमध्ये सर्व सामान भरून झाल्यानंतर इथे मी आईला सर्व डब्यांचे झाकणं आणून दिले होते. आणि आई ह्या सर्व झाकणांना असे पेपर लावून घेत आहे, त्याने काय होतं की हे झाकणं पण खराब होत नाही आणि चांगले पण राहतात. तर अगोदर आम्ही सर्व जर्मनच्या डब्यांमध्ये सर्व सामान भरून घेतलं आणि त्याच्यावर झाकणं लावून किचनमध्ये ठेवून दिले. आणि त्याच्यानंतर मग आता इथे मी सर्व स्टीलचे भांडे आहेत ना, हे सर्व जमा करून घेत आहे. आणि हे स्टीलचे सर्व भांडे आता जाणार आहेत रॅकमध्ये, कारण की तुम्ही बघू शकता माझे इथं खूप सारे असे स्टीलचे भांडे पण आहेत. आणि त्याचं पण कारण आहे, कारण की महालक्ष्मीच्या वेळेस आमच्या इथं भांड्यांचं खूप काम पडते. तर त्याच्यासाठीच मग आईनी महालक्ष्मीच्या वेळेस कसं आहे कोणाला मागायचं काम नाही पडलं पाहिजे, म्हणून मग आईनी खूप सारे असे स्टीलचे भांडे घेऊन ठेवले. तर आता आम्ही दोघीजणी हे जेवढे पण स्टीलचे भांडे आहेत ते आता आम्ही रॅकमध्ये लावून देऊ. आणि अगोदर ही रॅक मी इकडच्या साईडला ठेवली होती, म्हणजे जिथं मी उभी आहे तिथे होती. पण नंतर विचार केला की बा दोन्ही रॅका आपण सेम ठेवू, म्हणजे कसं आहे की भांडे पण एकसारखे लागतील आणि रॅकवरचे जे स्टीलचे डबे आहेत ना ते पण एकसारखे येतील. म्हणून मग आता यावेळेस मी काही वेगळं चेंज केलं आणि दोन्ही रॅका अशा सेम लावल्या. तर किचनमध्ये हे मी थोडंसं चेंज केलं यावेळेस, हे तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तसं पण आता किचन क्लीन करायला आणखीन एक दिवस आम्हाला लागणारच आहे, कारण की फक्त स्टीलचे भांडे घासून हे लावूनच दिले आम्ही आणि अर्धी किचन आणखीन क्लीन करायची राहिली. तर म्हणून मग मी विचार केला की अगोदर जेवढे भांडे आहेत ते घासून आपण ठेवून देऊ आणि त्याच्यानंतर मग जे बाकीचे किचन आहे ते क्लीन करणार, कारण की आणखीन तर देव घर क्लीन करायचं राहिलं माझं. आणि इकडच्या साईडचा जो फ्रीज आहे तो पण माझा क्लीन करायचा राहिला. तर म्हणून मग अगोदर आम्ही इकडचे जेव डबे आहे ते लावून देऊ आणि त्याच्यानंतर मग देव मंदिर आणि माझा फ्रीज क्लीन करून घेणार. तर चला तर मग फ्रेंड्स, आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडली जी बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा. चला तर मग आता भेटूया अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.